बहिणीचं होतं डिलेव्हरी, रक्ताची होती गरज, भाऊ होता चिंतेत आणि ताश सोशल ग्रुपने केली मदत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की याकूब अष्टगी राहणार हसापूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांच्या बहिणीला अकलूज येथील सुभान भाई यांच्या घराण्यात दिलं होतं. लग्न झालं, सुखी संसार चालू लागले, अशातच एक गोड बातमी मिळाली आणि ती बहीण गरोदर झाली. गरोदर झाल्याने ते डिलिव्हरीसाठी आपल्या भावाच्या घरी म्हणजेच हसापूर अक्कलकोट येथील माहेरघर येथे आली आणि काही काळ गेल्यानंतर डिलिव्हरीची वेळ सुद्धा आली आणि त्यांना डिलिव्हरीसाठी अक्कलकोट येथील शांती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी भाऊ याकूब शेख यांना सांगितले की तुमची बहिणीची कंडिशन सिरियस आहे, रक्ताची कमतरता आहे, तुम्ही कुठून तर ओ पॉझिटिव्ह रक्ताची उपलब्धता करून द्या, अन्यथा वेळ निघून जाईल असे सांगितले. ते ऐकताच भावाला टेन्शन आलं आणि भाऊ याकूब शेख हे अक्कलकोट येथील सर्व हॉस्पिटल रुग्णालय येथे ओ पॉझिटिव्ह रक्तासाठी दारोदार फिरू लागला. परंतु याकूब यांना ओ पॉझिटिव्ह रक्त कुठेच मिळून आले नाही आणि त्यांनी सोलापुरातील इरफान शेख या मित्राला फोन लावला. त्यांना सांगितले की माझ्या बहिणीला रक्ताची गरज आहे, कुठून तर रक्त उपलब्ध करून दे, अन्यथा माझ्या बहिणीला काहीतरी होईल असे सांगितले. त्यावेळेस लगेचच इरफान शेख यांनी ताज सोशल ग्रुपचे कट्टर कार्यकर्ता खाजा शेख यांच्याशी संपर्क साधला आणि घडलेली हकीकत सांगितली. लगेचच खाजा शेख यांनी ताज सोशल ग्रुपचे अध्यक्ष सिद्दीक वस्ताद यांच्याशी संपर्क साधला आणि सिद्दीक वस्ताद यांनी सोलापूर ब्लड बँक येथून ओ पॉझिटिव्ह रक्ताची उपलब्धता करून दिली आणि ते रक्त अक्कलकोट येथील त्या बहिणीला पाठवले आणि बहीण सुखरूप झाली. त्या बहिणीला एक गोडस बाळ जन्मलं आणि ताज सोशल ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांमुळे व त्या मित्रांमुळे हे सर्व घडलं. दरम्यान आम्ही प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आपल्याला विनंती करत आहोत की सध्याची परिस्थिती हे संकटाची आहे. या संकट परिस्थितीमध्ये जात धर्म पंथ भेद पक्ष हे विसरून सर्वसामान्यासाठी गोरगरिबांसाठी कशा रीतीने त्यांची मदत करता येईल याच्याकडे लक्ष द्यावे आणि या संबंधी आपण प्रयत्न करावे. हा संपूर्ण वृत्तांत मांडलेत प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे वृत्त संपादक शाहनवाज शेख यांनी. तो उन्होंने मुझे जल्द से जल्द ओ पॉजिटिव ब्लड ग्रुप अरेंज करके दिया और सोलापुर ब्लड बैंक में उन्होंने मुझे अरेंज करके दिया, तो मैं उनका तहे दिल से शुक्रिया करता हूँ. सोलापुर ग्रुप का भी तहे दिल से शुक्रिया करता हूँ.